करून आलेले आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही आजच माझ्या दुकानावरती आलेला हा, तर पहिल्यांदा आलाय, तर तुमचा आजचा अनुभव काय होता? ह्याच्या अगोदर तुम्ही कुठल्या मार्केटला गेला होता का जागेवर दिलं होतं? जागेवर कुठं दिलेलंच नव्हतं, ठीक आहे. मग आजचा अनुभव काय तुमचा? मार्केट व्यवस्थित वाटलं, एकदम व्यवस्थित. बर, मिलाव पद्धत व्यवस्थित आहे, वजन व्यवस्थित आहे, म्हणजे आधी वजन होतं ना, हा ते व्यवस्थित आहे वाटलं. तर तुम्हाला असं काही चुकीचं वाटलं नाही? नाही, काय चुकीचं नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा झाला आणि पहिल्याचा अनुभव तुम्ही समाधान या ठिकाणी व्यक्त करत असताना, बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या मनातला बाजार हा जवळचा असतो, तर ह्यांनी आता सांगताना शिकचं काय बोलल्यासारखंच नाहीये, पण कुठल्याही मार्केटचं उद्या तुम्ही म्हणसाल पुण्याचं काय बोलण्यासारखंच नाहीये, असा मनात तुमच्या कुठला विषय राहू नको, राहायला नको, म्हणून मी सतत हे सातत्यानं तुमच्या नजरेतनं बाजार हा टिपत असतो. तर दादासाहेब डांगे, तुम्ही दय वडून आलेला, तुम्ही पहिल्यांदा आलेला आहे माझ्याकडं. पहिला आलो तू? हा बा, पहिल्यांदा ह्या बारला. आता ते माझं कधी आला होता? एक वर्षापूर्वी, दोन वर्षापूर्वी? नाही, इकडे असतो सारखं. बर, कधी सांगलीला गेलो होतो. बर, मग दुसऱ्या मार्केटमध्ये काय अनुभव भेटले? तिथले अनुभव काय होते? तिथे जवळ आमच्या फलटण नाही, फलटणच्या मार्केटला. बर, फलटणला मार्केटला ती कॅरेट वरती असते आणि त्यात काय आपण घरनं निवडून माल लिहायचा, त्याच्यामुळं त्यात आपण निवडला असतो, त्यामुळे ती त्यात थोडाफार खराब असला की ती एकदम कमी भावाने जाते. बर बर, आपण निवडल्याच्या नंतर कमी भावान जातोय, म्हणजे आपल्याकडे निवडी व्यवस्थित होत नाही ना. तुम्ही घरी निवड व्यवस्थित करत नाही, कारण मोठ्यात बारखं टाकतात आणि चांगल्या जरा चट्टावर टाकतात, पण इथे आल्यानंतर कुणाही म्हणजे भेदभाव ठेवत नाही, तुमचा हलका हलक्यातच जातो, मोठ्यात मोठ्यात जातो, बारीक बारखा जातो. मी तुम्हाला नाही भेट शेतकरी म्हणल्यानंतर आपण हळदकट्टा नाव आहे, जर सपाजून जाईल सपाजून जाईल, त्यामुळे आपलं कधी पण ते चुकते. आणि चांगल्या मालाला चांगला भाव मिळतोय, म्हणजे इथं आम्ही तरी ऐच्छिक ठेवले, तुम्ही निवडून आणला तर तुमचा खर्च वाचेल, पण शेवट इथल्यासारखी निवड जर होत असेल तर मला काहीच अडचण नाहीये. पण बऱ्यापैकी शेतकऱ्याचा एक हात असतो, तो बऱ्यापैकी मोठ्यात बारीक टाकण्याचा जातो किंवा चांगल्यात थोडासा डागी टाकण्याचा जातो, त्यामुळे तुम्हाला एखादा जर तसाच अनका बसला तर 5-5 हजार रुपये किलोला मी अनका बसू शकतो तुमच्या निवड फसली तर. बऱ्यापैकी इथली सिस्टीम चांगली आहे, तुम्ही अनेक मार्केट पाहून आला, त्यात एखादा पॉईंट कुठं चांगला वाटला दुसरीकडे? नाही चांगला कुठं नाही, इथंच आपल्याला मी नेहमीच येतो आणि इथंच चांगला आहे. काय इच्छा झाली होती बाहेर जायची? म्हणजे आपल्याकडे यायची अगोदर गेली होती, इथं आल्यानंतर जायची कुठं गेलच नाही गेलं. किती वर्षापासून इथे तुम्ही? इथं जुनं शेड होत ना, तेव्हा 2011-12 पासून होते जुने शेतकरी, 10 वर्षापासूनचे शेतकरी आहे. आणि एकदा शेतकरी जोडला गेला की त्याला दुसरीकडे जायची इच्छा होते, जर गेलाच त्याला ते पटत पण नाही. साधे ते कांदे घेऊन जरी आणून लागलं टाकून जातो, म्हणजे ह्या पीठ तर यावंच वाटत, म्हणजे असं वाटतं की ह्या अडतीवरती आपण जावं. तर बऱ्यापैकी तुम्ही एवढा अभ्यास करताय आणि चांगला शेतीत माल पिकवताना त्याचा मार्केटमध्ये चुका होत आहे, म्हणून मी हे सगळं दररोज लाईव्ह घेत असतो किंवा माझ्या चुका मला निदर्श झाली पाहिजे. जितेंद्र बोंगाने तुम्ही ह्या वर्षात आलेला आहे, पण तसं जुनी माझ्या शेतकरी आहात, पण आता या जुन्या तर जसं ह्यांनी सांगितलं तर संबंध यादी कुठं झटका मारून एकदा डॅमेज होता तो ह्याला पाठवला होता आई पाठवला. अच्छा, आता काहीतरी चर्चा झाली होती जरा म्हणून की डॅमेज म्हणून तिथं गेलं, पण तिथं काय डॅमेज केलं तर चांगला रेट मिळाला आणि इथं कमी होता? नाही, तोच रेट मिळाला. बर, हाच रेट तिथं मिळाला. बर, डॅमेज असल्यामुळं काही फरक काय जाणवला नाही, पण चांगला माझ्या इकडे चांगला आहे आणि 5-6 वर्षापासून इथंच येतोय, त्यामुळे तुम्हाला असं दुसरीकडे जाऊशी वाटत नाही. आपल्याकडे आवक जास्त असल्यामुळे डॅमेज दुसरीकडे पाठवला होता, पण आवक जास्त असली तरी तुम्हाला असं उतरून घेत नाही डॅमेज होऊन असं वाटलं कधी? नाही काय, इथं हलका मालिकाची मी सेवा आम्ही दिली तरच तुम्ही चांगला माल घेऊन येणार, नाही तर मी चांगला शिकला तर तुम्ही म्हणलं शेट आम्हाला हलक्याला दुसरीकडे जावं लागते. आज आपण हलक्याला सुद्धा तेवढी इज्जत देतो, कारण तुम्ही त्याला पाणी देताना, खत देताना, औषध त्याला भेदभाव केलेला नाही, पण शेवट निसर्गाच्या चक्रात तो माल खराब झाला असेल तरी आपला तो माल आपला त्याचं फळ चांगलं आपल्या पदरात पडू किंवा खराब मिळू त्याची सेवा करणे हे आमच्यावर होते. तुम्ही पण त्याला स्वीकारलेले आहे, आम्ही पण स्वीकारलं पाहिजे. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये शिरूरून आलेले इनामगावून अमोल तोरडमल, तर तुम्ही पहिल्यांदा आलेले आमच्याकडे ह्याच्या अगोदर कुठं? बऱ्यापैकी शिरूर तुम्ही आता ह्या पट्ट्यातली लोक आहेत, दुसऱ्या मार्केटला जायचा तर चान्स नाही, जवळ पुन्हा आता लोक एवढे 400 किलोमीटर येतात तुम्ही जात नाही, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एखादा नवीन जागेवर सांगितलं काय अनुभव? नाही, पहिलाच बार आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या आलेल्यामुळे तुम्हाला काय त्याच्यात हे कळणार नाही, पण तसं आज मार्केटमध्ये एखादी चुकी वगैरे काय दिसली तुम्हाला?
नाही काय बाकीच्या म्हणजे मार्केट पेक्षा इथं सुविधा चांगली वाटली. मग तुम्ही तर दुसऱ्या मार्केटला गेला ना? नाही म्हणजे इथून मागा का बाकीच्या वस्तू घेऊन गेलोच की कांदा कुठं काय कुठल्या मार्केटला गेला होता? पुण्यात जिथे जिथं पण बाकीकडे एवढी सुविधा नाही. बाकीकडे म्हणजे पुण्यातले साडते पुण्यातले साडत्याकडे म्हणजे दुसरेकडे मी आपण चार दुकानं तपासलेली त्यातल्या ज्यावेळेस माल नसताना सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केलं की बऱ्यापैकी आपण ज्या आरतीवर जाणार आहे पण त्या आरतीच्या अगोदर दुसऱ्या वेळी आरती चेक कराव्यात आणि त्या आरतीपेक्षा तुम्हाला ह्याच्यात दोन इतका फरक वाटले होते. नाही काय तसं आता सुरुवातीला बाकीच्या गावातल्यांचा सगळा बराच माल इकडे येतो मग आपलं चांगली सुविधा इकडे म्हणून गावातल्यांचा येतो म्हणून आला का? नाही म्हणजे माल चांगला विकतोय म्हणूनच इकडे आला ना. मग दुसरीकडे काय असेल तर मी वाटलं होतं की जेणेकरून तुम्हाला इथं जेव्हा वाटलं दुसरीकडे माल तपासायला डाळिंब तपासायचं काही कारणच नाही आलेलं. डाळिंब पहिल्यांदाच घेऊन आलेलो मी. ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही डाळिंबाचा कल सगळ्यांचाच गावातला इकडे बनल्यामुळे तुम्ही दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही. तर ह्या सगळ्या म्हणजे शंका असतात मनामध्ये हाड ते आपल्याला जास्त माल येत आपली राळ करील का? कारण थोड्या मालात जरा इज्जत मध्ये माल विकला जाईल जास्त मालामध्ये तो त्याला न्याय मिळेल का ही पण मनामध्ये शंका असू शकते. तर बऱ्यापैकी आता गणेशराव चोपडे तुम्ही वळ्याहून आलेला वळ म्हणजे तुम्ही फार माडा मोहळ पंढरपूर हे सगळं त्या पट्ट्यातले सोलापूर पट्ट्यातले सगळी माणसं तुम्ही आपल्याकडे तरकारी पण आमच्या दुकानावर गेले अनेक वर्ष तुम्ही होळ्यामधनं माल इथं चालू आहे पण आता तुम्हाला आजचे पहिले ह्याच्यामध्ये तुम्ही आलेला असता ह्या सीझन मध्ये तर ह्याच्यात ह्याच्या अगोदर दुसरीकडे काय मार्केटमध्ये गेला? पहिलेच आहे पण दुसऱ्या शेतकरी बरोबर इथं आलेलो आहे बऱ्याच वेळा आलेला आहे. तर तुम्हाला इथं काय चुकीचं काय एखादं सुचवं असं वाटतंय काय इथं सुचवासारखं काय नाही सुचवासारखं काहीच नाही. तुम्ही संभाजीनगरहून आलेला आहे नवनाथ शिंदे आता संभाजीनगरहून आता बऱ्यापैकी तुम सकल ह्या साईडला वाढा लागला संभाजीनगर असेल किंवा गंगापूरहून सिद्धपूरचे आम्ही बंधू झाले का एक सात माझा मी त्याला म्हणलं की सोलापूर जाणार होता त्याला म्हणलं की पुण्याला जाईल मी मागच्या वेळी तुमच्याकडे गेलो ह्याच महिन्यात मी 20 तारखेला गाडी केली मागच्या वर्षी बर माझ्याकडे पहिली गाडी होती बर आपली मुलाखत झाली गाडी म्हणलं मी सोलापूर सगळं मार्केट पाहिलं बर राधा नगर सगळं मार्केट केलं हा माझा स्वतःचा माल आहे मग तुम्ही गाडीचा नकरत होता तेव्हा सगळी मार्केट पाहिली आणि त्यामुळे आता गाडीचा नकरत करत सगळी मार्केट पाहिली तर इच्छा इथंच यायची झाली म्हणून तुमचा कर्तव्य माल तुम्ही इथं घेऊन पाहिलं बरं होतं दोस्त बरं आता मी पहिलीच घेऊ तुमच्याकडे आणल्या बर 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 मग आता तुम्ही वेगवेगळ्या मार्केटमध्ये जात असताना एवढी मार्केट टिपली त्यात एखादा चांगला पॉईंट काय टिपला होता तुम्ही बाहेर काय हेच आपलं पेन निवडलं बाईक माझा निवडलं बाहेर हेच पेन निघालं नाही 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 बाहेर एखादा चांगला पॉईंट पुढं आढळला तुम्ही इतक्या दिवशी काहीच आढळला नाही इथे एखादा चुकीचा पॉईंट चुकीच नाहीच ना चुकी सापडतच नाही माझी मी शोधतो मला सापडला बराच दिवस प्रयत्न होते काहीतरी चुकी काढा आणि पण योग्य काढा मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आता इथं गोरक्ष आमटे पिंपरी गाठा बांधला तुम्ही याच्या अगोदर वेगवेगळी मार्केट केली असतील नाही केली आजच तुम्ही आला डायरेक्ट कसं काय पुण्याला आला टेम्पोवाल्यामुळे आला हा टेम्पोला टेम्पोवाल्याने योग्य दिशा दाखवले पण त्या टेम्पोवाल्याला कमिशन देत नाही तर तुम्ही भाडं व्यवस्थित देताय ना त्यांच्या हिशोबाने नाही तर कसं होतं दुसरीकडे गेलं त्यातलं ऑटोमॅटिक नमा तपाकी टाकमध्ये मिळलं इथं मी काय देत नाही कारण तुमचं तुमची साईट जी आहे बऱ्यापैकी इकडं तिकडं जरी गेली तर त्यांना कमिशन देणाऱ्या एरियात गेलं तर तुमच्या गाडीवाला हा तुम्हाला न्याय देण्यापेक्षा त्यांना न्याय मिळून देतो पण हा गाडीवाला एवढा प्रामाणिक हे तुम्हाला इथे घेऊन आलेला आहे त्यामुळे भाडं व्यवस्थित द्या म्हणजे त्यांची गाडी इकडे पुण्याला चालली. विशाल वाय भाषे तुम्ही घाटा पिंपरी आले तुम्ही त्याच गावातले आता ते आले म्हणून तुम्ही आला का तुम्हाला आमच्याबद्दल काय कळालं होतं चांगलं? तसं नाही तसं काहीच नाही कळलं त्यांच्यामुळे गाडीवाल्यामुळे आला म्हणजे गाडीवाला हा केंद्रबिंदू आहे. एक लक्षात घ्या की गाडीवाल्याला पकडलं की तुम्ही 6 महिने कष्ट जी केलेले ती कंपनी कशी करती डायरेक्ट गाडीवाल्यावर विश्वास टाकती त्या गाडीवाल्यांनी चांगल्या ठिकाणी नेलं तर तुम्हाला चांगला नक्कीच न्याय मिळणार आहे पण त्या गाडीवाल्यांनी आमच्याकडे इतके दिवस येत असताना कधी आमच्याकडनं कमिशनची अपेक्षा व्यक्त केली किंवा तिने आम्ही दिलेली नाही. तर तुम्हाला माझ्या वतीनं हेच सांगणं आहे की एक आरत्याच्या वतीनं की शेवट 2-5 रुपयाला आपण कुठेतरी कमी जास्त करतो गाडीवाल्याला तर डिझेल सुद्धा महाग झालेले त्यांना जर योग्य न्याय दिला तर तुमच्या इथं चांगल्या मार्केटमध्ये आला तर तुमचे 2 पैसे वाढली. मी म्हणत नाही मी केडीचा तरी फक्त चांगला आहे अनेक मार्केटमध्ये कोणतरी एखादा चांगला असू शकतो त्या ठिकाणी जर घ्यायचं असेल त्याला तिथली चोख व्यवस्था पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये आपण योग्य त्याला न्याय दिला तर तो पुढं पण सरकार घेऊन जाईल. सर आम्ही प्रत्येक वर्षी बनलाय प्रत्येक वर्षी कांदा आहे कांदा आहे आणि ह्याच गाड्या आहेत आमच्या कांदा
त्यामुळे तो गाडीवाला तुम्हाला प्रामाणिकपणे देऊन गेला. आम्ही कांदा आंबेनगरला विकत नाही, आमच्याकडे सुद्धा विकत नाही, आणि गाडी कुणाला कांदा. बरं, आता ह्याच्यामध्ये डाळिंबात काय फळली सांगतो मला काय डाळिंबात काय मी पहिले झाले, मी डाळिंबाचे पीक माझे पहिलेच आहे. बरं, त्याच्या पिकं विकलेलं नाही, काही नाही.